कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल आणि टुरिझम व्यावसायिकांना मोठा फटका बसलाय. हॉटेल व्यावसायिकांसाठी स्वतंत्र ॲप व्हर्च्युअल टुरिझम लिमिटेड फूड फेस्टिवल अशा उपक्रमांद्वारे व्यवसाय टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक असल्याचं मत शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केलं. या व्यवसायाच्या अडचणी सरकार दरबारी पोहोचू असं आश्वासन त्यांनी दिलं. हॉटेल व्यवसायातील प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. सध्याच्या परिस्थितीत हॉटेल आणि टुरिझम या दोन्ही क्षेत्रांना मोठा फटका बसलाय. त्या पार्श्वभूमीवर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी हॉटेल व्यवसायातील प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चर्चा केली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. श्री महालक्ष्मी मंदिर, नृसिंहवाडी, श्री ज्योतिबा या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांमुळे हॉटेल आणि टुरिझम व्यवसाय बहरला होता. मात्र लॉकडाऊन आणि फिजिकल डिस्टन्सिंगमुळं पर्यटन व्यवसायाला मोठा आर्थिक फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर नवतंत्रज्ञानाचा वापर करणं आवश्यक असल्याचं घाटगे यांनी सांगितलं. सर्व महत्त्वाच्या मंदिरातील धार्मिक विधींचं थेट प्रक्षेपण, ऑनलाईन दर्शन यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. व्यावसायिकांनी व्हर्च्युअल टुरिझम माध्यमाचा वापर करणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. उज्ज्वल नागेशकर, सचिन शानबाग आणि बाळ पाटणकर यांनी हॉटेल व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती दिली, तसंच सरकारकडून आवश्यक सवलतींबाबत चर्चा केली. सिद्धार्थ लाटकर, कविता घाटगे, पल्लवी कोरगावकर यांनी हॉटेल व्यवसायातून अनेक प्रश्न मांडले. घाटगे म्हणाल्या, नाविन्यपूर्ण कल्पना राबवून हॉटेल व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तसंच पार्सल सुविधा सुरू करताना स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंग बाबत निकषांचं पालन केलं जातंय हेही ग्राहकांवर बिंबवलं पाहिजे. यावेळी सिद्धार्थ शिंदे, आशिष रायबागे, पार्थ नागेशकर यांनीही विविध मतं व्यक्त केली.